ओम पितर देवताय नमः। ओम श्री गणेश देवताय नमः। ओम श्री कुल देवताय नमः। ओम श्री गुरु देवताय नमः। ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः। शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे। माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, पंचांग उद्याचे मी आता आपणास सांगत आहे। मित्रांनो, उद्या दिनांक 5 सप्टेंबर 2021, शालिवांशके 1943, संवत्सर प्लव, आयन दक्षिण, ऋतु वर्षा, मास श्रावण, पक्ष कृष्ण, वार रविवार। नक्षत्र मित्रांनो, आश्लेषा संध्याकाळी 18:07 असेल, त्यानंतर मघा नक्षत्राला सुरुवात होईल। परिग योग सकाळी 8:31 आहे, त्यानंतर शिवयोगाला सुरुवात होईल। करण वनिस करण सकाळी 8:22, विष्टीकरण 20:05, त्यानंतर बवकरणाला सुरुवात होईल। तिथी त्रयोदशी सकाळी 8:22, त्यानंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल। मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे। चंद्र कर्क राशीत असेल, रवी सिंह राशीत, गुरु कुंभ राशीत, तर शनी मकर राशीत असेल। सूर्योदय मित्रांनो मुंबई विभागासाठी असा आहे, सूर्योदय सकाळी 6:26 असेल, तर सूर्यास्त संध्याकाळी 6:49 अर्थात 18:49। मुहूर्त विभागामध्ये मित्रांनो, साखरपुडा मुहूर्त मात्र आता नाहीत, दोहा जीवन मुहूर्त नाहीत, बारसेवा नामकरण विधीचे मुहूर्त आता नाहीत, जावळ काढणे मुहूर्त मित्रांनो नाहीत, गृहप्रवेश व्यावहारिक स्वरूपाचा यासाठी देखील मुहूर्त नाहीत, उपनयन व विवाह यासाठी देखील आता मुहूर्त नाहीत। मित्रांनो, वास्तुशांती साठी देखील मुहूर्त आता नाहीत। मित्रांनो, भूमिपूजन व पायाभरणीसाठी मुहूर्त नाहीत। महादेव व विष्णू देवता मूर्ती प्राणप्रतिष्ठा म्हणजे कोणत्याही देवतांची प्राणप्रतिष्ठेसाठी आता मुहूर्त नाहीत। मित्रांनो, इतर महत्त्वाच्या पंचांगातील काही बाबी अशा आहेत। पंचांग शुद्धी उद्याची वर्ज्य दिवस आहे। मित्रांनो, दिन विशेष शिवरात्री आहे, अग्नि पृथ्वीवर आहे। मित्रांनो, आपण विशेष होम यज्ञ कांड कर्म करू शकता। राहुकाळ मित्रांनो सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे। कृपया यावेळेत आपण महत्त्वाची कामे टाळायची आहेत। तसं तर उद्या वर्ज्य दिवसच आहे, पण राहुकाळचं ते आपल्याला तंतोतंत पाळायचं आहे। मित्रांनो, माझ्या संकल्पाच्या व्हिडिओतील अमुक शब्दांच्या जागी आपण या पंचांगातील नोंदी भरायच्या आहेत, त्यामुळे आपला संकल्प तयार होईल। संकल्प तयार झाला की आपण नित्य पूजा असो वा विशेष पूजा असो, आपण ती सहजरित्या संपन्न पार पाडू शकता, संपन्न करू शकता। कारण संकल्प सोडून केलेली पूजा ही इष्टदेवतेपर्यंत पोहोचते, आणि जर आपली पूजा जर विधिवत असेल, धर्मशास्त्रानुसार असेल, धर्माचरणानुसार असेल, तर नक्कीच आपल्याला त्याचं फळ प्राप्त होते। मित्रांनो, कारण अशा कर्मकांडाचे कार्य करता करवेता आपणच असतो, म्हणून आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार, असे मला वारंवार म्हणावं लागते। मित्रांनो धन्यवाद। मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे। आपण जर माझ्या मताने सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा, आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा। धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा। शिवकल्याणम। हरिओम शिवा महादेवा।